शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनासाठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिलेली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झालाय. तो भाग तुम्ही लोकमत.com याच चॅनलवरती बघू शकता. त्यात पवार यांनी लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम, केंद्र सरकारच्या कारभाराची पद्धत या मुद्द्यांवर सविस्तर मत मांडलेलं आहे. त्यातही महत्त्वाचं म्हणजे कोरोनामुळे देशभर आर्थिक संकट ओढावलंय, यातून बाहेर येण्यासाठी आपण नेमके कुठे कमी पडतोय शरद पवारांनी या मुलाखतीत सांगितलेलं आहे. यासाठी त्यांनी 90च्या दशकाचं उदाहरण दिलं. 90च्या दशकात देशावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यातून देशाला बाहेर काढण्याची कामं तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी केलं. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या पाठिंब्यानं त्यांनी नेहमीची चौकट सोडून निर्णय घेतले आणि अर्थव्यवस्था सावरली. आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे, देशाला एका मनमोहन सिंगांची गरज आहे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेलं आहे. असं ते का म्हणाले पहा. देशाला एका मनमोहन सिंगची गरज आहे का? 100% गरज आहे. कारण मनमोहन सिंग जेव्हा पहिले झाले, फायनान्स मिनिस्टर झाले, त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो आणि मला माहिती आहे की त्यावेळी फायनान्शियल क्रायसिसमधून कसे आम्ही जात होतो. पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. त्याला दोन कारणं आहेत, म्हणजे दोन म्हणजे मनमोहन सिंगांना जसं मी श्रेय देतो तसं नरसिंग रावांना श्रेय देतो. आणि या दोघांनी नेहमीचा चौकशीचा रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाडी नेली आणि समान अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती आणि तशा प्रकारच्या लोकांची मदत घेऊन मोदी साहेबांनी पावलं टाकायच्या दृष्टीनं काळजी घ्यावी आणि त्या सगळ्या गोष्टीला माझी खात्री आहे जे सहकार्य करेल. आपण राष्ट्रीय स्तरावरचे खूप महत्त्वाचे नेते आहात आणि देशभरातल्या अनेक राष्ट्रीय प्रश्नावरती आपण मतं व्यक्त करता, आपला सल्ला घेतला जातो, आपण जे बोलतो त्याला एक महत्त्व प्राप्त आहे. मग प्रधानमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील, अर्थमंत्री असतील किंवा विरोधी पक्षातले इतर नेते असतील, सतत आपल्या संपर्कात असतात, आपण त्यांच्या संपर्कात असतात. पण हे जे संकट आता आपल्याला दिसतं आहे या देशातलं आणि महाराष्ट्रातलं, ते दूर करण्यामध्ये कुठे समन्वयाची तुम्हाला कमतरता दिसते आहे का? मला असं दिसतं की म्हणजे जरूर प्राईम मिनिस्टरने एक दोनदा लोकांशी बोलणी केली इतर पक्षाच्या, पण या संकटाची व्याप्ती स्वरूप एवढं मोठं आहे की ते कुठल्याही एका पक्षाने एका विचाराने हे सगळं आपण सोडू शकू ती भूमिका घेऊन चालणार नाही. यावेळेला ज्यांची ज्यांची मदत होणं शक्य आहे, उपयुक्त आहे, त्या सगळ्यांना बरोबर घ्यायच्या संबंधीचा प्रयत्न केला पाहिजे. आज मोदी साहेबांचा जो सेटअप आहे त्या सेटअपमध्ये आज अनेक सहकारी असे आहेत की या अशा प्रकारच्या कामामध्ये एक अनुभव त्यांना नाही, आम्हालाही कोणाला नाही, कारण असं संकट आपण पाहिलंच नव्हतं. पण या संकटाला मात करण्याच्यासाठी ज्या प्रकारची पावलं टाकायला सगळ्यांची साथ घेतली पाहिजे त्याची आम्हाला कमतरता दिसते. तुम्ही अर्थमंत्र्यांशी आयुष्याला कधी चर्चा केली का, देशाच्या अर्थमंत्र्यांशी? माझी कधी भेटही झाली नाही, एकदाही भेट झाली नाही, कधी म्हणजे असं बोलणंही झालेलं नाही. आणि असे प्रश्न ज्यावेळी देशाची अर्थव्यवस्था संकटात असतात त्यावेळेला एक प्रकारचा डायलॉग पाहिजे, तो डायलॉगची प्रक्रियाच नाही. हा डायलॉग संपलेला असं वाटतं आपल्याला? नाही, काही लोकांच्या कामाची पद्धत असते की त्याच्यात आता म्हणजे आता प्रणव मुखर्जी होते अर्थमंत्री, प्रणव मुखर्जी होते किंवा चिदंबरम होते किंवा मनमोहन सिंग होते, अनेक वेळेला मी पाहतो की ते अन्य पक्षाच्या किंवा अन्य जाणकारांशी तासन तास बसवत आणि त्यांची मतं घेत असत. आता घेतात का नाही मला माहिती नाही, कारण आमच्या बाकीच्या लोकांना तिथं वेगळ्या विचाराचा प्रवेश असं दिसत नाही आणि त्यामुळे ते घेतात का, कारण घेतल्याचे परिणाम कुठं जे दिसायला हवेत बाहेर तेही दिसत नाही.